नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया शनिवार दिनांक 15 जानेवारी दुपारपर्यंतच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी। कोरोना नियमांचे उल्लंघन, सपाच्या 2500 कार्यकर्त्यांवर गुन्हा, याबाबतची महत्वाची बातमी तुम्ही या बुलेटिन मध्ये पाहू शकाल। पायलटच्या चुकीमुळे बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, या संदर्भातील बातमी आज आपण जाणून घेणार आहोत। कंगनाच्या गालापेक्षाही जास्त सुंदर रस्ते बनवू, याबाबतची बातमी देखील आजच्या बुलेटिन मध्ये पाहायला मिळणार आहे। महानायक अमिताभ करणार पंढरीची वारी, याबाबतची बातमी देखील तुम्ही या बुलेटिन मध्ये पाहू शकाल। शरद पवारांचा पक्ष म्हणजे पाणी तेरा रंग कैसा, याबाबतची बातमी देखील आज आपण जाणून घेणार आहोत। आता पाहूया सविस्तर बातम्या। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाने शुक्रवारी व्हर्च्युअल रॅली आयोजित केली होती। या रॅलीत कोरोना नियमांचे उल्लंघन करत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पोलिसांनी समाजवादी पक्षाच्या 2500 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे। सपाच्या व्हर्च्युअल रॅली दरम्यान स्वामी प्रसाद मौर्य, धरमसिंह सैनी यांच्यासह भाजपच्या 8 बंडखोर आमदारांनी सपामध्ये प्रवेश केला। या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबत कठोर भूमिका घेत पोलिसांना गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत। तमिळनाडूच्या कुन्नूर येथे 8 डिसेंबर रोजी CDS जनरल बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं। या अपघाताविषयी अधिकची माहिती आता समोर आली आहे। रावत यांचा हेलिकॉप्टर हा पायलटच्या चुकीमुळे क्रॅश झाल्याचं तपासात समोर आलंय। चॉपरमध्ये कोणत्याही प्रकारे टेक्निकल अडथळा नव्हता, तसेच कोणत्याही प्रकारचे षडयंत्र देखील नसल्याचं समोर आलंय। तिन्ही दलाच्या वतीने करण्यात आलेल्या संयुक्त तपासातून ही माहिती समोर आली आहे। देशाच्या परकीय चलन साठ्यात सातत्याने घट होताना दिसत आहे। 7 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात परकीय चलनामध्ये 87.8 कोटी डॉलर्सची घट झाली आहे। परकीय चलनामधून होणारी कमाई मंदावल्याने ही घट होत असल्याचं सांगण्यात येत असून यामुळे सरकारची चिंता वाढली आहे। RBI ने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतात सध्या 732.736 अब्ज डॉलर एवढे परकीय चलन शिल्लक राहिलंय। 7 जानेवारी 2022 संपलेल्या आठवड्यात परकीय चलनामध्ये 87.8 कोटी डॉलर्सची घट झाली आहे। यापूर्वी 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये परकीय चलनात 1.466 अब्ज डॉलर्सची घट होऊन ते 633.714 अब्ज डॉलर्सवर आले होते। जळगाव येथे गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। पाटील यांनी सिनेअभिनेत्री हेमा मालिनी यांच्या काळाची तुलना आपल्या मतदारसंघातील रस्त्यांची केली होती, त्यामुळे हा मुद्दा बरेच दिवस राज्याच्या राजकीय पटलावर चांगला चर्चेला गेला होता। याच पार्श्वभूमीवर आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असणारे झारखंड जामताडाचे डॉक्टर इरफान अन्सारी यांनी कंगनाच्या गालापेक्षाही जास्त सुंदर रस्ते बनवू असं विधान केल्याने ते पुन्हा आपल्या वक्तव्यावरून चर्चेत आले आहेत। महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून पंढरीच्या विठुरायाची ओळख आहे। वर्षातील 4 वाऱ्यांना देशभरातून लाखो भाविक विठ्ठलाचे दर्शन घेतात। कष्टकरी गोरगरिबांचा असणाऱ्या विठ्ठल व रुक्मिणीच्या दर्शनासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देणार असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दैनिक तरुण भारतशी संवाद साधताना दिली आहे। तमिळनाडूमध्ये जलीकट्टू स्पर्धेमध्ये कोरोनाचे सर्व नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं चित्र दिसत आहे। दाक्षिणात्य राज्यांमध्ये शुक्रवारपासून जलीकट्टू या पारंपरिक खेळाच्या आयोजनाला सुरुवात झाली आहे। आज या खेळाचा 2रा दिवस आहे। शुक्रवारी अवनियापुरममध्ये बैलांचा समावेश असणाऱ्या या खेळादरम्यान झालेल्या धावपळीमध्ये एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे। बैलाने शिंग मारल्याने गंभीर जखमी झालेल्या 18 वर्षीय प्रेक्षकाचा मृत्यू झालाय। देशात सलग 2रा दिवशी नव्या कोरोना रुग्णांची संख्या 2.5 लाखांहून अधिक नोंदवली आहे। मागील 24 तासात देशात 2,68,833 नवे बाधित आढळून आले आहेत। गुरुवारच्या तुलनेत हा आकडा 4,731 जास्त आहे। दरम्यान शुक्रवारी दिवसभरात 1,22,684 रुग्ण कोरोनामुक्त झाले। सध्या देशातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 16.66% आहे। देशातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 14,17,820 आहे। शुक्रवारी दिवसभरात 402 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 4,85,752 जणांचा कोरोनाने बळी घेतलाय। केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी मॉलला पार्किंग शुल्क आकारण्याचा अधिकार नाहीये असं मत व्यक्त केलंय।
न्यायालयाने हे वक्तव्य एर्नाकुलम येथील प्रसिद्ध लुलू इंटरनॅशनल शॉपिंग मॉलकडून मोठ्या प्रमाणात पार्किंग शुल्क घेतलं जात असल्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेबद्दल बोलताना केले. या प्रकरणामधील पुढील सुनावणी 28 जानेवारी रोजी होणार आहे. केरळ उच्च न्यायालयाने कला मासेरी नगरपालिकेकडूनही यासंदर्भातील माहिती मागवली आहे. लुलू इंटरनॅशनल शॉपिंग मॉलला पार्किंगसाठी पैसे आकारण्याचा काही परवाना देण्यात आलाय का हे महापालिकेने सांगावं असं न्यायालयाने म्हटलंय. इमारतीच्या बांधकामाच्या वेळी पार्किंग असेल या अटीवरच बांधकामास परवानगी दिली जात असल्याने पार्किंगसाठी पैसे आकारणे चुकीचं आहे असं मत न्यायालयाने व्यक्त केलंय. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. गोव्यात काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा सोडला होता. आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी आज गोवा काँग्रेसला एक सूचक इशारा दिल्याचं दिसून आलंय. या निवडणुकीत शिवसेनेकडून काँग्रेस सोबत युती करण्याचा कसोशीने प्रयत्न केला गेला, मात्र यात शिवसेनेला यश आलं नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता गोव्यातील सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्यासाठी शिवसेनेने कोणी सोबत जर आलं नाही तर स्वबळाची देखील तयारी दर्शवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी वरील विधान केलं आहे. शिवाय फोडा झोडा व राज्य करा ही भाजपची गोव्यातील नीती आहे असा आरोप करत भाजपला बहुमत मिळणार नसल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत. 31 जानेवारीपासून 2 टप्प्यात सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर संकटाचे ढग दाटले आहेत. कोरोनाच्या 3रा लाटेच्या काळात होणाऱ्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संसदेच्या 700 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 4 जानेवारीपर्यंत संसद संकुलातील 718 कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, ज्यामध्ये 204 कर्मचारी एकट्या राज्यसभा सचिवालयातील आहेत. बाकीचे कर्मचारीही संसदेशी संलग्न आहेत. दरम्यान संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून कोरोनाची तिसरी लाट शिगेला पोहोचेल असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असेल. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने राज्यात दारूचे सेवन, उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली आहे. असे असतानाही राज्यात दारू तस्करी, मद्यपानाची प्रकरणे रोजच समोर येत आहेत. एवढंच नाही तर अनेक वेळा विषारी दारू प्यायल्याने लोकांचा मृत्यू झाला आहे. तरीही लोकांचे दारू पिण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीये. अशीच विषारी दारू पिल्यानंतर नशेत नालंदा येथील 5 जणांचा बुडून मृत्यू झालाय. प्राप्त माहितीनुसार नालंदा जिल्ह्यातील सोहसराय पोलीस स्टेशन, हद्दीतील छोटी पहारी आणि पहार तल्ली मोहल्ला येथे 5 जणांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झालाय, तर 3 जणांवर गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दारू पिऊन तब्येत बिघडल्याने मृत्यू झाल्याची बाब मृतांचे नातेवाईक करीत आहेत. उत्तर प्रदेश आणि पंजाब सहित 5 राज्यांच्या निवडणुका पुढच्या महिन्यात होत आहेत. निवडणूक आयोगाने या 5ही राज्यातील निवडणुकांची घोषणा करताना 15 जानेवारीपर्यंत सर्व प्रकारच्या निवडणूक रॅली आणि सभांना मनाई केली होती. केवळ व्हर्च्युअल रॅलीला परवानगी देण्यात आली होती. आज निवडणूक आयोग याबाबतचा आढावा घेणार आहे. त्यामुळे 5ही राज्यातील रॅली आणि सभांना निवडणूक आयोग परवानगी देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दक्षिण चीन समुद्रात आपली ताकद दाखवणाऱ्या चीनला सध्या मोठा चटका बसलाय. चीनच्या आक्रमक कृतीला तोंड देत असलेल्या फिलिपीन्सने भारतासोबत जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक अँटीशिप क्रूज क्षेपणास्त्राच्या खरेदीला मान्यता दिली आहे. ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार फिलिपाईन्सच्या राष्ट्रीय संरक्षण विभागाने ब्रह्मोसच्या अधिकाऱ्यांना ही माहिती पाठवली आहे. ब्रह्मोससाठी पहिल्यांदाच विदेशातून मागणी करण्यात आली आहे. हा करार 374.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतक्या किमतीला ठरला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपनं गोवा विधानसभा निवडणुकीची धोरा सोपवली आहे. भारतीय जनता पक्ष निश्चितच गोव्यात सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधलाय. विरोधकांचा जोवर प्रश्न आहे, पवारांचा पक्ष असा आहे, पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाई उसके जैसा, ते कधी सपाशी संवाद साधतात, कधी TMCशी संवाद साधतात. तो राष्ट्रीय पक्ष नाही, त्याचं राष्ट्रीय अस्तित्व नाही, राष्ट्रीय विचारही नाहीत. नाव राष्ट्रवादी असलं तरी तो पश्चिम महाराष्ट्राचा पक्ष आहे असं ते म्हणाले आहेत. देशातील स्टार्टअप इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील स्टार्टअप्सशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करणार असल्याचं सांगितलंय. यासह आताच्या ठळक घडामोडी संपल्या.
सविस्तर बातम्यांसाठी tarunbharat.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पेशल रिपोर्ट्स व्हिडिओज पाहण्यासाठी तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.